टेन्शन घ्यायचं नाही आणि यांच्या एकमेकांमधलं फक्त रूपांतरण कशा प्रकारचं करायचंय या दोनच गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. ओके, तर पाहूया आपण सुरुवातीला मिक्स रिझल्ट्स. मिक्स रिझल्ट्स आपण काय म्हणणार ठिकाणी मिश्र करणे. तर आताच कालच आपल्या ठिकाणी पाहिलं होतं काय पाहिलं होतं लेट पी इन यंत रूट ए इज एनी सर्ट्स कोणती करणे असेल. ओके, लेट पी यंत रूट ए इज एनी सर्ट्स. ओके, पी इज इक्वल टू इफ जर पी इज इक्वल टू नॉट झिरो P is equal to not plus or minus 1. Okay? P ची किंमत जर काय नसेल ठिकाणी प्लस ऑर मायनस एक नसेल then P यंत रूट ए इज कॉल्ड मिक्स रिझल्ट्स. काय म्हणायचं ठिकाणी मिक्स रिझल्ट. ओके, जर P यंत रूट ए इज एनी सर्ट्स कोणती सर्ट असेल बट P ची व्हॅल्यू जी आहे ती शून्य नसेल किंवा प्लस ऑर मायनस वन पण नसेल तर आपला अशा प्रकारच्या कर्णीला काय म्हणता येते या ठिकाणी मिक्स रिझल्ट्स म्हणता येते. काय म्हणता ठिकाणी मिक्स रिझल्ट्स म्हणता येते. तर आता या ठिकाणी आपण पाहूया एक्झाम्पल थ्री इन स्क्वेअर रूट सेवन. ओके, तर या ठिकाणी बघला तर या ठिकाणी पी ची व्हॅल्यू थ्री आहे, एन ची व्हॅल्यू टू आहे आणि ए ची व्हॅल्यू काय ठिकाणी सेवन आहे. यांचं तर काय ऍडजस्टच नाही आपला या दोघांचं. आपला फक्त मिक्स रिझल्ट्स आहे का नाही किंवा काय सांगायचं या ठिकाणी पी वरूनच ओळखायचं आपला. पी म्हणजे समोरचा नंबर. ओके, तो एक तर शून्य नसावा आणि प्लस ऑर मायनस पण नसावा, बाकी कोणताही अंक असेल तर ही सर्ट्स काय ठिकाणी मिक्स रिझल्ट्स होणार. त्या ठिकाणी मिक्स रिझल्ट्स. ओके, मिश्र करणी म्हणतो आपण. काय आपल्या ठिकाणी मिश्र करणी. समजा टू बाय सेवन इन क्यू रूट दहा असं असेल किंवा मायनस असेल काय अडचण नाही आपलं. तर या ठिकाणी पी ची व्हॅल्यू ही वन पण नाही आणि मायनस वन पण नाही शून्य पण नाही, म्हणजेच या ठिकाणी ही सुद्धा काय ठिकाणी मिक्स रिझल्ट्स आहे. काय हो मिक्स रिझल्ट्स म्हणजेच काय मिश्र करणी. कोणती करणी आहे ठिकाणी मिश्र करणी. अशा भरपूर उदाहरणं या ठिकाणी आपल्याला पाहता येतात, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आपला. ओके, तर ह्याच्या विरोधात आता या ठिकाणी आपला प्युअर सर्ट्स पाहायचं. काय पाहिजे ठिकाणी आपण कोणत्या व्हॅल्यू ओळखू फक्त या पी च्या. ओके, जे काही समोर नंबर असणार आहे रॅशनल नंबर्स तो काय नसावा, एकतर शून्य नसावा आणि प्लस ऑर मायनस वन पण नसावा, प्लस ऑर मायनस वन नसावा. तर त्याला या ठिकाणी आपलं काय म्हणता येते मिक्स रिझल्ट्स म्हणता येते, शुद्ध सॉरी मिश्र करणे असं आपल्याला त्याचा उल्लेख करता येतो. ओके, नाउ देन लर्न अबाउट प्युअर सर्ट्स. ओके, आता काय करूया ठिकाणी आपण प्युअर सर्ट बद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपण. हेच व्याख्या हे सगळं काय आता काय म्हणतं प्युअर सर्ट्स. शुद्ध करणी कोणती करणी शुद्ध करणी. तर याची पण डेफिनेशन सोपी आहे. लेट पी यंत रूट ए इज एन इज एनी सर्ट्स. काय होतं ठिकाणी
समझा ही कोणती करणी आहे इफ ओके पी इज इक्वल टू प्लस और माइनस वन ओके पी ची किंमत जर काय येत असेल गाणी प्लस और माइनस वन येत असेल देन ओके पी यंथ रूट ए इज कॉल्ड काय म्हणायचं ना इज कॉल्ड प्युअर सर्च याला शुद्ध कर्मी असे म्हणतात किंवा जर या पी ची व्हॅल्यू प्लस और माइनस वन येत असेल तर ओके एक्झाम्पल आपण ठिकाणी पाहिलं इन क्यूब रूट स्क्वेअर रूट थ्री इथं काही नाही म्हणजे या ठिकाणी काय हो इथं जर व्हॅल्यू काढलं तर पी ची व्हॅल्यू काय नाही कोणत्या संख्येला एक न गुणलं काय फरक पडतो का काही नाही इथं काही नाही म्हणजे ठिकाणी वन असते ओके अशालाच काय म्हणायचं ठिकाणी प्युअर सर्च या ठिकाणी यांची किंमत दोन आहे आणि ए ची किंमत थ्री आहे आपला फक्त पी चेक करायचं आहे पी ची किंमत जर प्लस और माइनस वन येत असेल तर इट इज अ प्युअर सर्च काय म्हणायचं या ठिकाणी इट इज अ प्युअर सर्च ओके याला शुद्ध करणे असं म्हणायचं समजा जर असे येत असेल माइनस इन क्यूब रूट सेवन ओके जर असं असेल तर ठिकाणी पी ची व्हॅल्यू मायनस वन आहे काय नाही म्हणजे याची किंमत ठिकाणी थ्री आहे आणि ए ची किंमत ठिकाणी सेवन आहे ओके तर आपल्या डेफिनेशनचा जर पी ची किंमत प्लस और मायनस वन येत असेल तर इन्सर्ट जे आहे इट इज अ प्युअर सर्च ओके अशा भरपूर उदाहरणं घेता येतात इथं काही नाही म्हणजे वन असतो त्यावेळेस त्याला काय म्हणता येईल आपला प्युअर सर्च असे ठिकाणी म्हणता येते तर आपण ठिकाणी कन्वर्ट शिकूया याचं प्युअर सर्चचं मिक्सर सर्च मध्ये मिक्सर सर्चचं प्युअर सर्च मध्ये कशा प्रकारचं रूपांतर करता येतं convert the following mixed search into pure search okay खाली मिश्र करण्याचे शुद्ध करणी मध्ये रूपांतर करा असा ठिकाणी आपला प्रश्न आहे एक्झाम्पल देऊया तुम्हाला नंबर 1 2 इन स्क्वेअर रूट 3 असा आहे म्हणजे ठिकाणी पी ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे म्हणजे 1 पेक्षा मोठी आहे की 1 माइनस 1 पेक्षा जरी लहान असेल काय अडचण नाही तर जर असे येत असेल त्याला मिक्सर सर्च म्हणतात हे मिक्सर सर्च आहे आता याला आपला शुद्ध करणे करायचं आहे म्हणजे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं ठिकाणी प्युअर सर्च मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर प्युअर सर्चला करायचं असेल तर ह्या दोन इथं नकोय आपला दोन ला काय करावं लागेल आत मध्ये पाठवून द्यावा लागेल ओके तर ए 2 एन रूट 3 या ठिकाणी जर पाहिलं तर पी ची व्हॅल्यू आणि 2 आहे एन ची व्हॅल्यू सुद्धा 2 च आहे आणि ए ची व्हॅल्यू काय ठिकाणी 3 आहे तर याला जर आपला मध्ये घेऊन जायचं असेल इन रूट मध्ये हा 3 ला 3 हा याच्या मल्टीप्लाय मध्ये जाणार ओके मध्ये गेल्यानंतर बट हाला जर मध्ये घेऊन जात असेल आपला इथे जेवढी एन आहे तेवढाच काय होतं त्याचा ठिकाणी पॉवर होतो इथे एच व्हॅल्यू किती ठिकाणी 2 आहे म्हणजेचा मध्ये गेल्यानंतर काय ठिकाणी पॉवर होतो म्हणून या ठिकाणी 3 एन रूट हे 3 ला 3 4 2 चा वर्ग 4 मग काय झालं ठिकाणी 12 3 चौक 12 आता जर पी ची व्हॅल्यू काढून बघितलं तर काय म्हणजे काय आलं ठिकाणी तुमचं 1 आलं म्हणजेच हे होती सुरुवातला येतं मिक्स रिसर्च आणि त्याला कन्वर्ट केलं या ठिकाणी आपण प्युअर सर्च मध्ये म्हणजे जेवढी ऑर्डर असेल इथं ऑर्डर 2 ची होती म्हणून आपण 2 चा दुसरा घात घेतला तर तेवढ्याच ठिकाणी आपला करायचं असतो समजा 4 किंवा 4 इन क्यूब रूट 2 असा आहे समजा ओके हे दुसरे एग्जांपल तर आपला काय करायचं होतं या ठिकाणी तर हे
चार ला मध्ये घेऊन जायचं कोणाला मध्ये घेऊन जायचं ठिकाणी चार ला चार ला आपण ह्या क्यूब रूट मध्ये घेऊन गेलं खरं मात्र डायरेक्ट मध्ये नेता येतो मध्ये गेल्यानंतर जेवढी काय ऑर्डर आहे तेवढाच काय करावं त्याचा पावर करावा लागतो आपला मध्ये येता येतो त्याला मात्र जेवढी ऑर्डर आहे तेवढाच त्याचा पावर करावा लागतो म्हणजे म्हणजे क्यूब रूट मध्ये क्यूब रूट दोनला दोन आणि चारचा घन 64 आता गुणाकार करा 64 गुणिले 128 तर इथं काय नाही म्हणजे आता या ठिकाणी याच्या समोर 1 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे या ठिकाणी बी ची व्हॅल्यू 1 आली म्हणजे इट इज अ इनव्हर्स कशामध्ये रूपांतर केलं आहे की नाही पद्धतीला इनव्हर्स मध्ये या ठिकाणी त्याला थोडक्यात रूपांतर केलं त्याचा कन्वर्ट केला आपण ओके समजा मायनस जरी असेल तरी आपला काय अडचण जाणार नाही त्याच्याबद्दल समजा मायनस 3 इन स्क्वेअर रूट 7 असा असेल समजा तर या ठिकाणी मायनस ला बाहेर ठेवायचं मायनस ला काही विचार करायचा नाही फक्त 3 चा विचार करायचा कोणाचा 3 चा हा मायनस ला मायनस इथेच राहील तर हा 7 इनटू आपण 3 ला मध्ये नेलं तर काय होईल इथं ऑर्डर कितीचा काय नाही म्हणजे 2 चा ऑर्डर आहे म्हणजे 3 चा काय होईल दुसरा घात होईल ओके हे मायनस ओके 7 इनटू 3 चा वर्ग 9 ओके माइनस 7963 ओके या ठिकाणी पी ची व्हॅल्यू काही जरी काय आली म्हणजे या ठिकाणी मायनस 1 आली मायनस 1 जरी येत असेल तरी काय म्हणता येते त्याला आपल्या ठिकाणी प्युअर सर्ट्स असं म्हणता येते आता ह्याला कन्वर्ट केलं आपल्या ठिकाणी प्युअर सर्ट्स ओके समजा एखादं फ्रॅक्शन मध्ये आहे मायनस 2/7 इन स्क्वेअर रूट 3 असा आहे समजा तर याला मी आपला प्युअर सर्ट्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणजे 2/7 ला आपला मध्ये घेऊन जायचा आहे हा मायनस ला मायनस बाहेर राहील हा 3 ला 3 इन 2 ओके हा 2/7 आपण आत घेऊन गेला काय करून घेतला या ठिकाणी 2/7 आत करून घेतला इथं कितीची ऑर्डर आहे हो 2 ची आहे 2 ची असेल तर 2 चा पावर करायचा 3 चा असेल तर 3 चा करायचा 4 ची पावर ऑर्डर असेल तर 4 चा जे असेल ते ओके तरच आपण ठिकाणी हे करता येते मायनस ला मायनस हे 3 ला 3 इनटू 2 चा स्क्वेअर 4 7 चा स्क्वेअर 49 त्याचा गुणाकार करून घ्या 3 4 12 / 49 तर अशा प्रकारसाठी मी आपला आता या ठिकाणी बी ची व्हॅल्यू काय नाही जी काय या ठिकाणी मायनस 1 आहे प्लस 1 किंवा मायनस 1 येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी प्युअर सर्ट्स म्हणतो आहे म्हणजे काय झालं या ठिकाणी प्युअर सर्ट्स ओके तर अशा प्रकारच्या ठिकाणी भरपूर उदाहरण आहे 5 मिनिटात देतो तुम्हाला या क्वेश्चन वरती आणि लगेच दुसरा एक क्वेश्चन घेऊया आपण होमवर्क म्हणून फक्त 5 मिनिटे चालते 2 इन स्क्वेअर रूट 7 मायनस 5 इन क्यूब रूट 2 मायनस 5/3 इन स्क्वेअर रूट स्क्वेअर म्हणजे यांची किंमत 2 असते 6 1/2 इन क्यूब रूट 4
अनंत 5/7 माइनस इन क्यूब रूट 9 ओके थोड़े पास व्यक्त कराए तुम्हारा फिर बाकी का नहीं कराए लगे पूछा क्वेश्चन पा ऐड के अपन तर एक मिक्सर सेट होता त्याला आपला प्युअर कर सर्च करायला इतकी आपण शिकलो आहोत आता उलट बघूया आपण उलट काय पाहणार तुम्ही आता कन्वर्ट द क्वेश्चन नंबर 2 कन्वर्ट द प्युअर सर्ट्स into mix asserts शुद्ध करण्याचे मिश्र करण्यामध्ये रूपांतर करा शुद्ध करण्याचे मिश्र करण्यामध्ये रूपांतर करा नंबर एक समजा वर्गमूळामध्ये 8 आहे किती या ठिकाणी 8 8 चा वर्गमूळ नाही निघत म्हणजे मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर आता p ची किंमत किती या ठिकाणी 1 आहे काय नाही म्हणजे हे शुद्ध करणे आहे तर हिला आपला काय करायचं आहे त्याच्यावर आपला हिला अशुद्ध करायचं आहे काय करायचं ठिकाणी अशुद्ध मिश्र करणे करायचं आहे त्याच्यावर तर सोल्यूशन मध्ये आपण गेलो तर ह्या 8 ची आपण अशी फोड करूया काय करूया आपण 8 ला 4 × 2 लिहूया काय करूया काय म्हणून 4 × 2 कारण का ऑर्डर 2 ची आहे म्हणजे स्क्वेअर इन पूर्ण वर्ग संख्या तयार केली आपण तर या ठिकाणी 4 चा वर्गमूळ निघतो बाहेर किती 2 आणि वर्गमूळ किती राहते या ठिकाणी 2 म्हणजे हा 4 बाहेर आला म्हणजे त्याचा वर्गमूळ 2 आणि हा 2 जसा तसा राहील आता जर p ची किंमत पाहिली ठिकाणी 2 आहे प्लस किंवा माइनस 1 नाहीये म्हणजे ही काय झाली की आता मिक्स्ड असर्ट्स आहे अशुद्ध करणे ओके म्हणजे जर आपण मिश्र करणे म्हणतो किंवा असे भरपूर उदाहरणे दिली आपल्याला पाहता येतात नो प्रॉब्लेम ओके समजा इन क्यूब रूट 54 किती घेतले की आपण तर हेला ह्या क्यूब रूट मध्ये म्हणजे सडकिने आपल्या एखाद्या पूर्ण घन संख्या मध्ये रूपांतर करावे लागते ओके पूर्ण घन संख्या कोणती आहे आपल्याकडे 1827 बरोबर आहे ना त्यानंतर 64 125 अशा मध्ये कोणत्या मध्ये आपल्या ठिकाणी रूपांतर केलं क्यूब मध्ये असताना जर 3 ची ऑर्डर असेल तर त्याला 27 × 2 घेतो मी काय करतो या ठिकाणी 27 × 2 57 × 2 = 54 मग 3 ची ऑर्डर म्हणजे ठीक आहे 27 घनमूळ बाहेर येईल 3 आणि इथं राहील 3 आणि मध्ये राहील 2 तर ठिकाणी इथं p ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 होती म्हणून प्युअर सर्ट्स होती त्याला कन्वर्ट केला आपण आता p ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 आली म्हणजे हा काय या ठिकाणी मिक्स्ड सर्ट्स होईल काय या ठिकाणी मिक्स्ड सर्ट्स तर असं या ठिकाणी आपला प्युअर सर्ट्स ला मिक्स्ड मध्ये आणि मिक्स्ड सर्ट्स ला प्युअर सर्ट मध्ये या ठिकाणी आपला काय करता येते कन्वर्ट करता येते ओके कुठल्याही प्रकारचं काही अडचण नाही काही जात नाहीये अतिशय सोपा आहे याच्यावरती पण एक 5 गण देते तुम्ही वर्गमूळ 18 मायनस वर्गमूळ 100 त्यानंतर घनमुळात 16 हजार घेतो होय
ऐसे वर्गमूल आधार चार नंबर ले जाने को पाच गेल तर फक्त तुम्हाला प्युअरचं मिक्स आणि मिक्स तर प्युअर पाच पाच दहा गेल तर फक्त होमवर्कचा जाते. बाकीचा उद्याचा भाग जो आहे तो आपला लाईक सर्ट्स आणि अनलाईक सर्ट्स हे उद्याच्या तासिकेमध्ये ठिकाणी आपण थोडक्यात स्टडी करूया. आजच्यासाठी आपलं एवढंच भरपूर झालं. तर पुन्हा शेकभर वाचत त्याला पुस्तकं काय आहे ते काय माहिती म्हणजे आणि त्याला कन्वर्ट पण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं करत राहायचं. ओके, धन्यवाद. चल मी टोटल.